नमस्कार, रयतेज टेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 8वे पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान या संदर्भामध्ये असणाऱ्या या कृतीपत्रिका सराव संच व्हिडिओ सिरीज मध्ये आपला हा 18वा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपले प्रकरण भाग 1 मधील सर्व प्रकरणे म्हणजे 10 प्रकरणे आणि भाग 2 मधील हे 8वं प्रकरण असे एकूण 18 प्रकरणावरती आतापर्यंत या कृतीपत्रिका आपण तयार केलेल्या आहेत किंवा आपण त्या संदर्भामध्ये आपण सर्व सोडवून घेतलेले आहेत. याच पद्धतीच्या सर्वच्या सर्व कृतीपत्रिका पुढील पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नियमितपणे असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. चला तर आता या ठिकाणी आपण हा जो काही सुरुवातीचा भाग आहे या प्रकरणातील यावर आधारित असणाऱ्या काही आपण कृतीपत्रिका अभ्यासूया. यामध्ये पहिली कृतीपत्रिका दिलेली आहे तुम्हाला पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान या प्रकरणामध्ये मूल पेशीचे प्रकार कोणते आणि त्यांचा उपयोग कोणता. आता मूल पेशीचे प्रकार आपल्याला माहिती असतील, कोणते दोन प्रकार आहेत कोण सांगेल या ठिकाणी कमेंट मध्ये मला याचं उत्तर दिलं तरी चालेल. आणि हा फालतू कमेंट करत बसू नका, त्याविषयी नाही कमेंट केली तरी चालेल, ठीक आहे. तर आता या ठिकाणी मूल पेशीचे प्रकार, पहिला प्रकार आहे तो भ्रूणीय मूल पेशी. दिसतंय एवढं मोठं करू फॉन्ट. पहिला प्रकार कुठला आहे? भ्रूणीय. भ्रूणीय मूल पेशी आणि दुसरा असतो तो वयस्क मूल पेशी. ओके. आता भ्रूणीय मूल पेशी, त्या मूल पेशींचा उपयोग काय आहे तुम्हाला माहिती आहे, वयस्क पेशींचे काय माहिती आहे. साधारणतः एक उपयोग लिहिली आहे या ठिकाणी आपण, भ्रूणीय मूल पेशीचा उपयोग सेल थेरपी. ओके. आणि वयस्क मूल पेशीचा आपण अवयव रोपण. या व्यतिरिक्त आणखी देखील तुम्ही उपयोग लिहू शकता. ठीक आहे. ही तर ही पहिली कृती या ठिकाणी आपण कंप्लीट केली. आता नेक्स्ट कृती, दुसऱ्या कृतीमध्ये काय पहा. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे हे तुम्हाला कृती विचारली जाऊ शकतात, लक्षात घ्या. त्यामुळे अशा तुम्ही याला हलक्यात घेऊ नका. आता यामध्ये काही शब्द आणि वाक्य याचा वापर करून आपल्याला ही खालील कृती पूर्ण करायची आहे. यामध्ये तुम्हाला पहिलं प्राणी असेल किंवा जीवाणू असेल. यामध्ये आपल्याला हे जीवाणू दिलेला आहे तो सुडोमोनॉस. आता सुडोमोनॉस याचं काम काय आहे? जे हायड्रोकार्बन्स असतात मित्रांनो, हायड्रोकार्बन आणि तेलासारखी जे काय प्रदूषके असतात, हायड्रोकार्बन आणि तेल यासारखी जे काय प्रदूषके असतात, हे काय करतं? पाणी आणि जमीन याच्यामधून वेगळी करतात. पाणी आणि जमीन यातून हे काय करतात? वेगळी करतात, वेगळी करतात. पाणी आणि जमीन, हायड्रोकार्बन्स आणि जे काही तेल असे प्रदूषके असतात ते. आता हे असं आहे की हे मातीतून आर्सेनिक शोषून घेते. कोण? टेरिस फिटाटा. टेरिस फिटाटा हे काय करतं? तर मातीतून आर्सेनिक हे शोधून घेत असत. आता यानंतर सूर्यफूल आहे. सूर्यफूल काय उपयोग होतो रे आपल्याला? तर सूर्यफूल मध्ये देखील आपल्याकडे अशा पद्धतीचा चांगला उपयोग होऊ शकतो की तो युरेनियम आणि आर्सेनिक, युरेनियम व आर्सेनिक यासारखी असणारी घातक विषारी हे काय करतात? हे पदार्थ हे शोषून घेतो सूर्यफूल. आता जैव उपाय उपाययोजनामध्ये वापर कोणावर केला जातो? अल्फा 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 उल्फा. हा, यासारखं गवत असेल, परत तीन पाती गवत असेल. याशिवाय अजून एक आहे राय गवत. यासारख्याचा उपयोग आपण जैव
उपाययोजनामध्ये करू शकतो. ठीक, चला तर आता पुढच्या कृतीमध्ये पहा. ही पुढची कृती आपल्याला दिलेली आहे, अतिशय महत्वाची आहे. या कृषी विकासातील महत्वाचे टप्पे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. कृषी विकासातील महत्वाची टप्पे, दोन महत्वाचे टप्पे या ठिकाणी काय माहिती दिली तुम्हाला, नॉर्मल बोरागॉन, एस एम स्वामीनाथन, नील क्रांती, कोण कोण, हिरालाल चौधरी, अरुण कृष्णन, आणखी एक या ठिकाणी क्रांती कोणते त्या आपण पाहूया. नील क्रांती सुरुवातीला काय आहे, हरित क्रांती, हरित क्रांती. हरित क्रांती, नील क्रांती आणि श्वेत क्रांती. श्वेत क्रांती, आता हरित क्रांती ही आपल्याला जनरली माहिती आहे, नॉर्मल बोरॉन आणि एस एम स्वामीनाथन, नील क्रांती हिरालाल चौधरी आणि अरुण डॉक्टर अरुण कृष्णन, मग श्वेत क्रांती डॉक्टर कोणते, डॉक्टर वर्गीज कुरियन, डॉक्टर वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे निर्माते किंवा हे म्हणू शकतो. ठीक आहे, आता यामध्ये ही कितवी कृती झाली मित्रांनो आपली, दुसरी कृती आता पूर्ण झाली. त्यानंतर जे नवीन असतील त्यांनी कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील सांगायला विसरू नका. ओके, ठीक आहे, आता पहा या ठिकाणी हे जे काय हे जनुकीय उन्नत पिकाची नावं तुम्हाला दिलेली आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची. बीटी कापूस असेल, बीटी वांगे असेल, गोल्डन राईस एक, गोल्डन राईस दोन, या ठिकाणी लिहूया आपण गोल्डन, गोल्डन राईस. आता बीटी कापूस या पद्धतीने ही जी काय जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकं केली होती, ही बोंड आळी आणि ही कापूस या पिकामध्ये परजीवी म्हणून राहते बॅसिलस युरिजिनायसिस या जीवाणूमध्ये एक विशिष्ट जनुक तो कापसाच्या जनुकाला जोडला जातो. गोल्डन राईसमध्ये तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे जनुक टाकण्यात आलेले आहे आणि ही प्रजाती 2005 मध्ये विकसित करण्यात आलेली आहे. बीटी वांगे याच पद्धतीने बीटी कापसा पद्धतीने या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पण अशा पद्धती बॅसिलस युरिनायझिसिस हे देखील या बीटी वांग्यामध्ये असते आणि त्याच्यावरती प्रादुर्भाव करणाऱ्या ज्या काय आळ्या असतील त्या खाली की त्या आपोआप या त्या ठिकाणी नष्ट होत असतात. या पद्धतीने ही कृती तुम्ही पूर्ण करा. आता त्यानंतर नेक्स्ट प्रश्न कृती आहे यातले ब, कीटकनाशक फवारताना घ्यायच्या चार दक्षता कोणत्या, हे आपणा सर्वांना माहिती पाहिजे मित्रांनो. कीटकनाशक फवारताना कोणकोणत्या प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. पहिली काळजी काय आहे, कीटकनाशक फवारणीसाठी केवळ काय करू आपण, सेंद्रिय कीडनाशके काय करू आपण वापरू, मात्र त्याच अति प्रमाण देखील आपण टाळूया. सेंद्रिय कीटकनाशके वापरू याशिवाय त्याच काय करू प्रमाण देखील आपण मर्यादित ठेवूया. फवारणीच्या वेळीस म्हणजे हे आपण फवारत असताना आपले नाक असेल, डोळे आणि आपली जी काही त्वचा आहे यांचं संरक्षण आपण करणं गरजेचं आहे, बरोबर. नंतर तीन नंबर, जे काही जनावरं असतील आणि लहान मुलं असतील यांच्या संपर्कात सहजासहजी येणार नाहीये, लक्षात घ्या.
जनावरांपासून आणि लहान मुलांपासून किंवा त्यांच्या हाताला सहजपणे ही कीटकनाशके येणार नाहीत याची आपण काळजी घेऊया. लहान मुले आणि जनावरे, ठीक आहे. तर त्यानंतर परत चौथं DDT, मॅलिथिऑन, क्लायरोपायरिथिफॉरस अशा प्रकारचे जे काही कीटकनाशक आहेत ही जैविक विष पद्धतीने अन्न साखळी पसरतात. यामुळे जे काही अशा पद्धतीची ही अतिविषारी जे काही कीटकनाशके आहेत त्यांचा काय करूया आपण वापर टाळूया. इत्यादी प्रकारची ही आपण फवारताना अशा पद्धतीची काळजी आपण नियमितपणे घेऊया. ओके, नेक्स्ट. अच्छा, या आपल्याला कृती तुम्हाला हा देणार आहे, तुम्हाला पण कृती सोडवायला देणार आहेच. हा, आता पहा या ठिकाणी यातील इंटरफेरॉन जोड्या लावायच्या तर गट स्तंभ य स्तंभ ब आहे मध्ये उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. योग्य जोड्या लावा. इंटरफेरॉन हे काय, हिमोफिलिया आहे, विषाणू संक्रमण आहे का ठेंगू पण आहे, हे कशाला कारणीभूत आहे? तर इंटरफेरॉन हे काय आहे, विषाणू संक्रमण आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ब हे उत्तर अपेक्षित आहे. सोमॅटोस्टॅटिन हे कशाला कारणीभूत आहे, तर क हे ठेंगूपणा, कशाला ठेंगूपणा. फॅक्टर 8 हिमोफिलिया. ओके, सिंपली या पद्धतीनं हे देखील लक्षात आपल्याला राहण्यास मदत होईल. सबस्क्राईब करा, लाईक करायला काय आपल्याला तुम्हाला चार्ज नाहीये मित्रांनो. आता ही खालील कृती पूर्ण करा. जैव तंत्रज्ञानाचे व्यवहारिक उपयोग. जैव तंत्रज्ञानाचे व्यवहारिक उपयोग मानवी आरोग्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या ठिकाणी उपयोग होत असतात. आता हे आपण जैव उपचार यामध्ये आपण शिकलेलो आहोतच मित्रांनो, बरोबर. तर यासाठी आपल्याला जनुकीय उपचार हा एक या ठिकाणी दिलेला आहे. याशिवाय वेगवेगळ्या रोगावरती, म्हणजेच आपण सगळे रोग एकत्र करू रोगोपचार म्हणू. रोगोपचार, जनुकीय उपचार, इंटरफेरॉन आणि क्लोनिंग म्हणजे मानवाच्या उपयोगासाठी हे आपण जैव तंत्रज्ञानाचे व्यवहारिक उपयोग करत घेत असतो. तुम्हाला जैव तंत्रज्ञानाचे वेगवेगळे फायदे तुम्हाला सांगता येतील का? आता हे कसं झाले, मानवी आरोग्यासाठी जे झाले, बरोबर. मग आता त्यानंतर खाली परत काय दिले तुम्हाला, तर खाली तुम्हाला आणखी सांगितलेलं आहे की हे जैव तंत्रज्ञानाचे फायदे सांगा. आता हे शेतीसाठी आलं, दर हेक्टरी कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी. नंतर आता आणखी काय सांगू शकतो आपण, निरनिराळ्या लसी आणि खाद्य लसी, या दोन्ही प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी देखील जैव तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. याशिवाय पर्यावरणावरील उपचार, कोणासाठी, पर्यावरणासाठी उपचार. मानवी आरोग्याकरता संप्रेरक आणि औषधे, संप्रेरक आणि औषधे इत्यादी निर्माण करण्यासाठी देखील या जैव तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. किंवा तुम्हाला वेगळे उपयोग लिहायचे असतील, जे माहिती असतील, ते देखील तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, तर 5 झालेले आहेत, नेमक्या राहिलेले 2-5 सेकंद असतील, त्या कम्प्लीट पूर्ण करूया लगेच आपण.
तुम्हाला ऊती संवर्धनाचे टप्पे दिसतात बघा, हे टप्प्याटप्प्याने आपल्याला टप्पे पूर्ण करायचे आहेत ना. चला आता ह्या ऊती संवर्धनाची पहिली ठिकाणी वनस्पती तर घेतली, आता त्या जे ते कोणता त्याचा स्त्रोत काय बघायचा आहे, त्या स्त्रोत वनस्पतीचा कंद घ्यायचा आहे आपल्याला, वनस्पतीचा कंद हा त्याच्यावरती प्राथमिक संस्कार, संस्कार म्हणजे ते संस्कार वेगळे जे कमेंटमध्ये दिसून येतात तसले संस्कार नव्हे. हो ओके प्राथमिक संस्कार. त्यानंतर काय तर प्रजनन असेल, तर प्रत्येकात प्रजनन होईल असं नाही, काहीच विभाजन होईल काहीच बहुविभाजन होईल. त्यानंतर या ठिकाणी खोड त्याला आपण मूलारंभ, खोड मूलारंभ असं म्हणू. प्राथमिक काठिण्यकरण, प्राथमिक काठिण्यकरण. आणि या ठिकाणी प्राथमिक झालं की या ठिकाणी द्वितीय, द्वितीय काठिण्यकरणच आहे. या पद्धतीने ह्या उती संवर्धनातील टप्पे आपल्याला सांगता येतात. ठीक, नेक्स्ट नंबर 7. खालील चौकटीत योग्य शब्द भरा. आता अशा प्रत्यारोपण करता येणाऱ्या अवयवांची यादी कोणकोणती आहे ते तुम्ही सांगू शकता का? आपल्याला जर दान करायची वेळ आली तर आपण काय काय दान करू शकतो हे सांगा. काही काही दान तर आपल्याला मिलेशिवाय करता येणार नाहीये. ओके ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दान करता म्हणजे पहिले तुम्हाला शब्द आठवतो एक किडनी. तुम्हाला वाटतंय फक्त किडनीच देता येते सर्वांना, किडनी असेल हो, आणि त्वचा, यकृत, नेत्र, ओके काय हृदय, हृदय आणि हृदयाच्या झडपा, ओके इत्यादी आहे अवयव आपल्याला काय करता येतात प्रत्यारोपण करता येतात. ठीक आहे. आता मग काय करू, दान पण काय काय करता येते पाहूया. आता हा आपल्याला ओग तक्ता पूर्ण करायला सांगितलं की यामध्ये अवयव दानाचा उपयोग आणि देह दानाचा उपयोग. आता ही संपूर्ण डिटेल्स मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी न लिहिता सांगतो, फक्त तुम्ही ऐका या ठिकाणी पॉइंट मी सांगतो. आता अवयव दानाचा उपयोग काय आहे सांगा. आपल्याला अनेक व्यक्तीचं काय करता येतील, प्राण वाचवता येतील. बरोबर, हा पहिला उपयोग झाला. जे अंध व्यक्ती आहेत त्यांना दृष्टी मिळेल. आणि यकृत, किडन्या, हृदय, हृदयाच्या झडपा असतील, त्वचा असेल, इत्यादी अवयवांचं देखील आपल्याला दान करता येतं. आणि हे दान ज्या व्यक्तींना अशा पद्धतीचे हे अवयव आवश्यक आहेत त्यांना जर हे मिळाले तर त्यांचं जीवन सुसह्य होईल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्याला हे दान आपल्याला करता येऊ शकतं. अवयव दान केल्यामुळे अगदी एका जरी आपण शरीराचं दान केलं तर अनेक प्रकारच्या लोकांचं जीव आपण या ठिकाणी काय करू शकतो, वाचवू शकतो, त्यांचं जीवन सुसह्य आपण करू शकतो. आता याचे जर तुम्हाला सविस्तर याचे जे पॉइंट आहेत ते सविस्तर तुम्ही लिहा. अवयव दानाचे उपयोग आणि देहदानाचे उपयोग, ओके हे अतिशय सोपं आहे. याच्यावरती तुम्हाला नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कृतीकडे जाऊया. आले संपदा आले आपण. ओके आता हा हे आणखी एक तुम्हाला तुम्ही काम यानंतर जी काय दिसेल ती ऍक्टिव्हिटी. हा
घटक रोग इन्सुलिन डायबिटीज ल्युकेमिया काय आहे ते सांगायचं पटकन ल्युकेमिया कमेंट म्हणून सांगा. आता या ठिकाणी आपण हे जोड्या लावामध्ये बघितलं होतं ठेंगूपणाला कारणीभूत कोण आहे तो स्टोमॅटोस्टॅटिन बरोबर ठीक आहे. तर ह्या पद्धतीची ही जी काही उदाहरणे आहेत हे उदाहरण जैव तंत्रज्ञान. आता जैव तंत्रज्ञानामध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत कोणकोणत्या बाबी समाविष्ट आहेत तर यामध्ये या जैव तंत्रज्ञानामध्ये आपल्याला साधारणत जनुकीय बदल घडवून आणणे जनुकीय बदल जनुकीय बदल घडवून आणणे जे आपले डी एन ए असेल प्रथिने असतील यासारख्या जैव रेणूचा मानवी फायद्यासाठी उपयोग करून घेणे पेशीच्या क्षमता उत्पादक क्षमतेचा वापर करून घेणे आपल्याला या सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे ह्या सर्व गोष्टींचा ह्या जैव तंत्रज्ञानामध्ये त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. ओके लास्ट वन या ठिकाणची लास्टची कृती आपण पाहूया तुम्ही सोडवता का मी सांगू या ठिकाणी ठीक आहे पा. जैव तंत्रज्ञानामध्ये समाविष्ट असणाऱ्या मानवी आरोग्य विज्ञान शाखा कोण कोणत्या आहेत एक उदाहरण दिले त्याला आपल्याला जैव रसायन शास्त्र सायटोलॉजी पेशी शास्त्र आणखी मायक्रोबायोलॉजी म्हणजेच सूक्ष्मजीवशास्त्र ओके आणि रेवनीय जीवशास्त्र रेवनीय जीवशास्त्र ह्या एकूण चार शाखांचा ह्या जैव तंत्रज्ञानामध्ये समावेश होत असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो इथेपर्यंत आपण थांबूया. उर्वरित जो काय राहिलेला भाग आहे म्हणजे पुढचे दोन प्रकरण आहेत ते पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे याच्या विज्ञान भाग मधील दोन मधील नववं आणि दहावं एवढी दोनच प्रकरणं आपली या अशा पद्धतीने कृतीपत्रिका आपल्या करायच्या राहिल्या ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थांबूया. जर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ गणिताचे देखील पाहायचे असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आपण बोर्डाची जे काही आय एम पी क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्हाला प्रश्न पेढी दिलेली आहे गणित भाग एकची दहावीची ती आपण येत्या हे दोन व्हिडिओ झाले की त्यानंतर ते आपण लगेच घेऊया मंगळवार बुधवारपासून हे आपण चालू करूया. ठीक आहे या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय कर्मवीर.